करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स नाईन मराठी न्यूज. दौंड जिल्हा पुणे. वीज पंपाची तोडलेली वीज तातडीने न जोडल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे आणि उपाध्यक्ष वैभव आटोळे यांचा इशारा. गेंड्याच्या कातडीचे आघाडी सरकार सत्तेची असलेली मगरूरी येथे असलेल्या शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेला वेठीस धरून त्यांच्यावरती नाहक अन्याय करत आहे. हे वसुली सरकार नाहक वीज बिले आकारून शेतकऱ्यांकडून विनाकारण पैसा वसूल करत आहे. त्यांना वेठीस धरून कृषी वीज पंप कनेक्शन सोडवले जात आहेत. खेड्यापाड्यांमध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, लोकांना भटकंती करावी लागत आहे. जनावरांचा चारा पिके विजय वाचून जळून चालले आहेत, तरीही या सरकारला जाग येत नाही. असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या समोर उभे ठाकले आहेत म्हणून आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे व उपाध्यक्ष वैभव आटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्टिमेटम निवेदन देण्यात आले आहे. जर महावितरण कंपनीने दिनांक 26 तारखेच्या आत हे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन उभा करेल. आज दौंड या ठिकाणी माननीय उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तालुका दौंड जिल्हा पुणे यांस या ठिकाणी निवेदन देण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार 50 लाख कृषी ग्राहकांना अंदाजे सरासरी बिल देण्याचे मान्य केले आहे. 5 वर्षात कृषी पंप ग्राहकांनी 22,000 कोटी जादा बिले भरली आहेत. त्याचा परतावा आपण शेतकऱ्यांना तातडीने द्यावा. महाराष्ट्रातील शेतकरी आधीच फसव्या कर्जमाफीने, अतिवृष्टीने, कोरोना महामारीने प्रचंड अडचणीत आहेत व आपला विभाग या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले की शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता पाहू नका. तातडीने कृषी पंपाची वीज सुरू करा. तोडलेले कनेक्शन गुरुवारी दिनांक 25 नोव्हेंबरपर्यंत जोडण्यात यावे, अन्यथा शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी उपस्थित श्री सचिन आटोळे, अमित रांधवन, आबा आटोळे, आप्पासाहेब भोपाळ, साहिल रांधवन, त्याचप्रमाणे दादा भोसले, श्यामाबा ताकोणे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक भाजप किसान मोर्चा गणेशजी आखाडे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैभवजी आटोळे, माननीय तालुका अध्यक्ष रवीजी दोरगे यांनी यावेळी नमूद केले. प्रतिनिधी सौ करिश्मा सुयश गवडे पाटील, गुणवडी, बारामती. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.